अपन RBI ची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सगळ्यात आधी ह्याचा फुल फॉर्म सोपा आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजेच ही आपल्या भारताची एक रिझर्व्ह बँक आहे. ही भारत सरकारने स्थापन केलेली आणि चालवलेली एक मध्यवर्ती पतपेढी आहे. ह्याचा थोडा इतिहास अभ्यासायचा तर बघा, सगळ्यात आधी 1771 आपल्या भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्सनं मांडली होती. 1926 यंग हिल्टन आयोगाच्या शिफारसीवरून तसंच गोलमेज परिषदेच्या चर्चेनंतर भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे हे सगळं कधी झालं, तर इंग्रजांचं सरकार असताना हे झालेलं आहे. यासाठी संसदेमध्ये 6 मार्च 1934 RBI Act 1934 हा संमत म्हणजे पास करण्यात आला. आणि या ॲक्टनुसार 1 एप्रिल 1935 RBI ची स्थापना करण्यात आली. आणि RBI चे पहिले गव्हर्नर होते सर ऑसबॉर्न स्मिथ. आता तुम्ही मला सांगा की RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते, याचा आन्सर नक्की कमेंट करून सांगायचं आहे. ओके, तर बघा, ऑगस्ट 1947 जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं ना, त्याच्यानंतर 1 जानेवारी 1949 RBI चं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आता RBI ची कामं काय काय असतात, तर बघा, RBI ही आपल्या भारतातल्या चलन बाजाराचं नियमन म्हणजे कंट्रोल करते. देश पातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणायचं काम करते. कसं? तर ह्याच्यासाठी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट अशा पद्धतीचे टूल हे RBI वापरत असतं. रिझर्व्ह बँक हे वार्षिक तसंच तिमाही आर्थिक धोरण आणि पतधोरणसुद्धा जाहीर करत असतं. हिचं हेडक्वार्टर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी.